देवगण निप्पाणी आणि परिते गैबी या मार्गावरील वीस किलोमीटरच्या रस्ता रुंदीकरणासाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय या कामाला सुरुवात झाली असून रस्ता सात मीटर न रुंद होणार आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटणार असून अपघातांचं प्रमाणही कमी होणार आहे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या प्रयत्नांमुळे निधी मिळाला असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे देवगड निप्पाणी आणि परिते गैबी या दोन रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली होती गेल्या काही वर्षात वाहनांची वाढलेली संख्या आणि रस्त्याची दुरवस्था यामुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे या, या रस्त्यावरून जाताना वाहनधारक वैतागायचे गायचे साडेपाच मीटर रुंदीच्या रस्त्यावर अतिक्रमणही वाढलं होतं रस्त्याच्या साईडपट्ट्यावर शेण्याच्या गारी लाकडं टाकली जायची त्यातून अपघाताचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वीस कोटी रुपये मंजूर केले निपाणी देवगड राज्यमार्गावर मुधाळिट्टा ते सुळबी या आठ किलोमीटरच्या रस्त्यासाठी आठ कोटी रुपये आणि घोटवडे ते गैबीपर्यंतच्या बारा किलोमीटर रस्त्यासाठी बारा कोटी रुपये मंजूर झाले आहेत रुंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून सात मीटर रुंदीचा नवा रस्ता होणार आहे मे महिन्यापर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होणार असल्यानं वाहतूक कोंडी कमी होईल मात्र या रस्त्याचं काम दर्जेदार व्हावं अशी वाहनधारकांची अपेक्षा आहे दरम्यान रस्ता बांधणीनंतर पुढील पाच वर्ष देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे त्यामुळे चांगल्या दर्जाचं काम होईल अशी अपेक्षा आहे रस्ता रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर नागरिकांनी अतिक्रमण करू नये किंवा खोदकाम करू नये असं आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस बी सांगावकर यांनी आहे